ಜ್ಞಾನ ಅನ ಭವಿಷ್ಯ ಘಡದಿ ಈ ವಿದ್ಯಾನಗರಿ ಕರ್ತೃತ್ವಾಲ ಅರ್ಥ ದೇತಸೆ ಅಶಿ ಅರ್ಥ ನಗರಿ ಜ್ಞಾನಗರಿ ಸೇವೆ ಸಕವೇದ ವಿವಿಧ ವೃತ್ತರಂಗ ಯಾರಂಗಾಂಸಿ ಅಂತರ ದರ್ಶನ ಪುಣೆ ಅಂತರಂಗ पुणे अंतरंगाच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत. पाहूया या आठवड्यातील पुण्यातील काही ठळक घडामोडी. पुण्यात महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात साजरा. बुद्ध पौर्णिमेनिमित्त नालंदा बुद्धविहार पुणे इथं बुद्ध जयंती भावपूर्ण रूपानं साजरी. पुण्यामध्ये जागतिक नृत्य दिनाच्या निमित्तानं रूपक कला केंद्राचा कार्यक्रम पार पडला. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं स्वर्गीय विलासराव देशमुख 3D तारांगणाचं उद्घाटन करण्यात आलंय. राजर्षी शाहू अकॅडमी यांच्यामार्फत MPSC परीक्षांची पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिर आयोजित. आणि 12व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन आणि नियोजनाच्या पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला. एक मे हा दिवस महाराष्ट्रातल्या जनतेसाठी दुग्ध शर्करा योग असतो. कारण 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस असतोच आणि जागतिक कामगार दिवस देखील असतो. या निमित्तानं ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं दरवर्षी आयोजन करतात. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शिवाजीनगर इथं पुण्यातील परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहूया त्याचाच वृत्तांत. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा असं म्हणत दरवर्षी आपण 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिवस साजरा करतो. यावर्षी देखील पुण्यातील शिवाजीनगर परिसरात महाराष्ट्र दिनानिमित्त जवानांच्या परेडचं आयोजन केलं होतं. याप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पुणे पोलीस कमिशनर रश्मी शुक्ला, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. या सोहळ्यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी परेडची पाहणी केली. विविध वाहनांचा या आजच्या संचलनामध्ये सहभाग आहे. होमगार्डची पथके जे पोलीस विभागाला सहाय्यभूत पथके. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी आणि मान्यवर यांना या प्रसंगी गौरवण्यात आलं. महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा देताना पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, शहराच्या जिल्ह्याच्या राज्याच्या आणि देशाच्या विकासात कशा प्रकारे योगदान देऊ शकतो याचा सातत्याने विचार केला पाहिजे. सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र या धोरणांतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे. जलयुक्त शिवार योजनेमध्ये मागील 3 वर्षात जिल्ह्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे झाले आहे. जवान आपल्या भूमीचं संरक्षण करतात अगदी जीवावर उदार होऊन. या प्रसंगी जवानांनी पोलिसांनी आपल्या पथकांचं कौशल्य आपल्या संचलनातून दाखवलं. CRPF, SRP, पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, महिला पोलीस दल, बँड पथक, बॉम्ब शोधक पथक, ट्रॅफिक पोलीस, महानगरपालिकेचा आरोग्य रथ, पोलीस व्हॅन, अग्निशमन दल, जलयुक्त शिवार अभियानाचा रथ आदींचं प्रातिनिधिक स्वरूपात संचलन करण्यात आलं. अशा पद्धतीनं अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात महाराष्ट्र दिनाचा सोहळा पार पडला. पोलीस उपनिरीक्षक
नुकसानग्रस्त भागामध्ये अतिशय शितापीने कार्यरत असणारे आमचे हे राज्य राखीव पोलीस बल यांचे जवान. बुद्ध पौर्णिमा ही बुद्ध जयंती म्हणून प्रत्येक वर्षी मोठ्या आदरानं आणि उत्साहानं साजरी करतात. गौतम बुद्ध हे जगातील प्रसिद्ध आध्यात्मिक मार्गदर्शकांपैकी एक. पुण्यामध्ये गणेशखिंड परिसरातील नालंदा बुद्ध विहार यांच्या वतीनं बुद्ध जयंती सोहळ्याचं आयोजन केलं होतं. पाहूया त्याची एक झलक. बुद्ध पौर्णिमा ही सर्व भाविकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि पवित्र असते. हा दिवस बुद्ध जयंती सोहळा म्हणून सर्वत्र साजरा करतात. पुण्यातील नालंदा बुद्ध विहार यांच्या वतीनं गणेशखिंड इथं पार पडलेल्या 2562 बुद्ध जयंती सोहळ्याला अनेक महिला मुलं अशा अबालवृद्धांनी मिळून भगवान बुद्धांची आराधना केली, अनेकविध प्रार्थना एकत्र म्हटल्या. आपल्या प्रास्ताविकात महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे म्हणाले, आज बुद्ध जयंती अत्यंत मोठ्या प्रमाणावर होत आहेत. विशेषतः बुद्धगायमध्ये जास्तीत जास्त बौद्ध राष्ट्र एकत्र येऊन आज तिथं बुद्धगाय या ठिकाणी भव्य असा आच्छादिनी कार्यक्रम आहे. या उत्सवाच्या निमित्तानं विचारांची देवाणघेवाण जास्त महत्त्वाची आहे असं सांगून माजी प्रशासकीय अधिकारी अशोक धिवरे पुढे म्हणाले, त्यावेळेस बाबासाहेब अतिशय अभिमानाने असं म्हणाले की जे लोक असं म्हणतात की मी हे विचार फ्रेंचर आद्यक्रांतीपासून वुसनवार घेतलेले आहेत, त्यांना माझं सांगणं आहे की हे अजिबात खोटं आहे. ते विचार मी माझे गुरु, माय मास्टर असे शब्द त्यांनी वापरले, माझे गुरु भगवान बुद्धांच्याकडून मी घेतलेले आहे. म्हणून हे विचार बाहेरून आयात केलेले नाहीत, तर ह्या भूमीतले हे विचार आहेत. तेव्हा आपणा सर्वांवरची जबाबदारी अतिशय मोठी आहे की हा विचार एतद्देशीयातला इथला विचार आपण तो जास्तीत जास्त लोकांच्याकडे नेला पाहिजे. यहाँ के हमें बहुत बहुत ही अच्छा लगा, बहुत शांति महसूस होती है और बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया है. बुद्ध वंदना बहुत अच्छी लगी और बहुत बहुत अच्छा लगा एक साथ प्रार्थना करने में. भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला जो शांतीचा संदेश दिला, तर केवळ आपल्या बोलण्यातून नाही तर आपल्या आचरणातून आपल्या वागण्यातूनही आपण प्रत्येक गोष्ट पाहायला हवी आणि त्यानुसार आपण अनुसरून आपण तसेच आचरण करून आपलं आयुष्य परिपूर्ण करायला हवं. ये है सीमा, पर किसी सीमा में बंधना इन्होंने नहीं सीखा. भैरवी, तेजस और गौरवी को टिफिन में सरप्राइज पसंद है और इन्हें अपने बच्चों की स्माइल पसंद है. छत पर बैठी गौरैया आंगन की तुलसी को बता चुकी है, नाश्ते के साथ साथ ये अपने प्रोडक्ट का मार्केटिंग प्लान भी बना चुकी है. लक्ष्य बड़ा है इनका, क्योंकि जीवन में कुछ काम बड़े करने हैं, अपने साथ जुड़े कई और लोगों के सपने पूरे करने हैं. तो ये लो, वर्षा ताई का एडवांस पगार हो गया और आईटीआई में उनके बेटे के एडमिशन का जुगाड़ हो गया. तो बताओ, ये सीमा हर सीमा से आगे जाकर सबकी मदद कैसे करती है? यही तो है आत्मनिर्भरता की शक्ति जो इन्हें अपने व्यवसाय से मिलती है. भारत सरकार की मुद्रा योजना से शुरू हुआ इनका नया बिजनेस. बिना गारंटी के लोन मिला, अपने हौसले और कड़ी मेहनत से पाई सक्सेस. मुद्रा योजना से जुड़कर इनके जैसी हजारों औरतें लिख रही हैं कामयाबी की नई इबारत. सच ही तो है, बदल रहा है मेरा भारत.
नृत्य म्हणजे साक्षात नटराजाचा आशीर्वाद. नृत्यप्रेमींना पर्वणी म्हणजे जागतिक नृत्य दिवस. या दिवशी सर्व नृत्य कलाकार आपली साधना पणाला लावून नटेशाची आराधना करतात. पुण्यातील रूपक कला केंद्र यांनी सादर केलेल्या नृत्य दिनाच्या कार्यक्रमांचा आढावा आता आपण घेऊया. नृत्याची देवता नटराज, शिवाचं दुसरं नाव म्हणजे नटनटेश्वर, सर्व कलांचं शक्तिस्थान. जागतिक नृत्य दिनाच्या निमित्तानं याच नटराजाचं मनोभावे पूजन जागोजागी करण्यात येतं. पुण्यातील रूपक कला केंद्राच्या वतीनं या जागतिक नृत्य दिनाचं औचित्य साधून एक बहारदार कार्यक्रम नुकताच पार पडला. नुपूरनाद आणि नृत्य गंगा या दोन्ही संस्थांनी मिळून हा कार्यक्रम सादर केला. विविध प्रकारच्या नृत्याविष्कारांनी रसिकांची मनं मोहून टाकली. अगदी छोट्या कलाकारांपासून मोठ्या नृत्यांगनांपर्यंत सगळ्यांनी मन लावून आपली कला सादर केली. 14 विद्या आणि 64 कलांची देणगी देणाऱ्या नटेशाची गुरुस्थानी पूजा करून गुरुस्तुती श्लोक या प्रसंगी सादर करण्यात आला. या कार्यक्रमात शिवस्तुती, पुष्पांजली आणि त्रिशक्ती अलारिपू हे नृत्याविष्कार सादर करण्यात आले. या कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना रूपक कला केंद्राच्या संचालिका मानसी वझे म्हणाल्या, या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामागे अशी एक भूमिका होती की आपण वर्षानुवर्ष ज्या कलेची साधना करतो आहोत, ज्याचा ध्यास घेतला आहे, ते आपल्याला अतिशय सफाईदारपणे रंगमंचाच्या सेवेसाठी किंवा नृत्य दिनाचं औचित्य साधून एक आपल्या तऱ्हेने त्यासाठी योगदान देण्यासाठी आपण काही उत्तम काम करू शकतो का, यासाठीचा हा प्रयत्न आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर, विविध कलांचं शहर आणि कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या रसिकांची भूमी. आपल्या महाराष्ट्रातल्या गुणीजनांचं कौतुक करणारा सोहळा नुकताच इथं पार पडला. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं स्वर्गीय विलासराव देशमुख 3D तारांगण अर्थात प्लॅनेटोरियमचा उद्घाटन समारंभ पाहूया आता त्याची काही क्षणचित्र. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमधील नव्यानं तयार करण्यात आलेल्या स्वर्गीय विलासराव देशमुख प्लॅनेटोरियमचा उद्घाटन समारंभ नुकताच सहकारनगर इथं पार पडला. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, डॉक्टर विश्वजीत कदम, पालकमंत्री गिरीश बापट, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकात महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, या तारांगणाच्या माध्यमातून मला असं वाटतं की पुणे शहरामध्ये एक वेगळा इतिहास या निमित्ताने रचला जातोय. याचा विद्यार्थ्यांना तर नक्की उपयोग होईलच, परंतु खगोलशास्त्राचा जे अभ्यासक असतात त्या खगोलशास्त्राच्या अभ्यासकांना देखील याचा नक्की उपयोग होणार आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. प्लॅनेटोरियम बद्दल बोलताना आबा बागुल म्हणाले, इथं CBSE आहे, ई लर्निंग आहे, विना दप्तराची पहिली शाळा आपली पुणे महानगरपालिकेची राजीव गांधी
अकॅडमी ऑफ ई लर्निंग. आणि आज देशातलं दुसरं तारांगण मला वाटतं आपलं पहिलं होतं, ते उद्घाटन थोडंसं लांबलं, पण देशातलं 3D दुसरं तारांगण आज आपल्याकडं होतं आहे आणि 25 देशातलं भारतातलं तारांगण होतं आहे, याचा या भागातील लोकांना सार्थ अभिमान आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले, आज खरं म्हणजे पुण्याला एक नवी ओळख मिळणार आहे आणि पुण्यामध्ये जी काही प्रेक्षणीय स्थळं आहेत त्यामध्ये आता मला वाटतं शनिवारवाडा पर्वतीला वगैरे आम्ही सगळे बाहेरचे माणसं आले तर जात असू, आता मला वाटतं एक नंबरचं प्रेक्षणीय स्थळ हे तारांगण ठरणार आहे. या प्लॅनेटोरियमसाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचा कौतुक सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी पार पडला. स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांनी भावपूर्ण शब्दात आपले विचार मांडले. विलासराव देशमुख 3D प्लॅनेटोरियम पुण्यात आज सुरू होत आहे. मला असं वाटतं की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना साजेसं असं हे काम पुण्यात घडत आहे याचा मला आनंद आहे, अभिमान आहे, समाधान आहे. महाराष्ट्र दिनी आज आपण या प्रकल्पाचं लोकार्पण या ठिकाणी करतो आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं दिवससुद्धा चांगला लाभला. महाराष्ट्र दिनाच्या सुद्धा मी आपल्या सगळ्यांना माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी या प्रसंगी बोलताना म्हणाले, महानगरपालिकेतर्फे 3D डिजिटल तंत्रज्ञान आधारित हे भारतातले पहिले तारांगण आहे आणि म्हणून माननीय महापौर, सर्व नगरसेवक आणि अधिकारी वर्ग यांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की एक नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम तुम्ही सादर केलात. आम्ही अतिशय संतुष्ट आहोत. आत्मविश्वास एक अटूट शक्ति है. जिंदगी में आगे बढ़ने के लिए अपने आप पर भरोसा रखना अनिवार्य है. ये कहानी एक अपनी शक्ति पर परिपूर्ण विश्वास रखने वाले औरत की है. मुद्रा योजना के जरिए अपनी जिंदगी में रौनक पाने वाली महिला के जीवन का अनुभव है ये कहानी. इनका नाम बुचम्मा है. ये महिला तेलंगाना राज्य के संगारेड्डी जिले के करदानूर गाँव की रहने वाली है. ये हर रोज अपने सर पे हरी सब्जियों की टोकरी रख के गांव के हर एक बाजार में फिरती हैं. अपने घर वालों की देखभाल करने के लिए, उन लोगों को दो वक्त की रोटी खिलाने के लिए बुचम्मा हरी सब्जियों को बेचकर जीवन बिता रही हैं. पूरा का पूरा परिवार बुचम्मा पे ही निर्भर है. अपने घर वालों की परवरिश के लिए बुचम्मा इस उम्र में इतना कष्ट सर पे उठाने के लिए तैयार है. इनके पति काफी सालों से बहुत बुरी तरह से बीमार पड़े हैं, इसलिए बुचम्मा इतनी सारी बोझ को अपने कांधे पर उठाने पर मजबूर है. मगर बुचम्मा को अपने आय को बढ़ाने के लिए कुछ और निवेश चाहिए थी. एन मौके पर उनको मुद्रा योजना के बारे में पता चला. तभी यूको बैंक ने मुद्रा योजना के जरिए बुचम्मा को 30,000 रुपयों का ऋण मंजूर किया. उस दिन से बुचम्मा के सपनों की दुनिया साकार होने का शुभ अवसर मिला. दिन ब दिन उनका छोटा सा व्यापार बहुत अच्छी तरह से तरक्की करने लगा है. अब बुचम्मा स्वशक्ति पर आधारित और ईमानदारी से जीवन बिताने वाले छोटे व्यापारियों के लिए एक मिसाल बन गई हैं. अब बुचम्मा झोपड़पट्टी में नहीं रहती हैं, बल्कि अपने परिवार को एक अच्छे से किराए के मकान में लेकर रहती हैं. मुद्रा योजना के जरिए एक ईमानदार औरत के जीवन में बदलाव आया है. अपनी मेहनत पर परिपूर्ण विश्वास रखकर अपनी जिंदगी को सही मार्ग पर चलाने वाले बहुत सारे लोगों के लिए, बहुत सारे छोटे व्यापारियों के लिए मुद्रा योजना के जरिए सफलता पाने वाली बुचम्मा का जीवन एक अच्छा उदाहरण है. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासारखं पुण्याचं दुसरं काम नसतं. या विचाराला अनुसरून राजर्षी शाहू अकॅडमीच्या वतीनं MPSC अर्थात राज्य सेवा परीक्षांच्या मार्गदर्शनाकरता शिबिराचं आयोजन केलं होतं. शाहू कॉलेज कॅम्पस पर्वती इथं हे आयोजन करण्यात आलं होतं. पाहूया त्याचीच एक झलक. पुण्यातील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची राजर्षी शाहू अकादमी यांच्या वतीनं MPSC च्या विद्यार्थ्यांकरता
मातब्बर मंडळींच्या माध्यमातून मुलाखत सत्र पार पडलं. या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील तरुण तरुणींना प्रेरणा मिळाली. या प्रसंगी DTEचे माजी संचालक डॉ नवनाथ पासलकर, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण अडसूळ, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड, BMCCचे प्राचार्य डॉ चंद्रकांत रावळ आणि MPSCचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मधुकर कोकाटे यांनी मार्गदर्शन केलं. मॉक इंटरव्ह्यूच्या स्वरूपात एक कोचिंग करून त्यांचा दर्जा कसा उंचावता येईल याच्याकरता प्रयत्न करावा आणि आमच्या कार्याची एक चांगली सुरुवात करावी. मला आनंद वाटतो की या ठिकाणी साधारणतः आम्ही हा उपक्रम जाहीर केल्यानंतर जवळजवळ आमच्याकडे 592 विद्यार्थ्यांनी आपले नावं नोंदवले. आम्ही साधारणतः एक 2 दिवसच नावं नोंदवण्याचं एक आवाहन केलं होतं. 592 लोकांनी नावं नोंदवले, आम्ही थांबवलं कारण 592 जास्त इंटरव्ह्यू, कारण जवळजवळ हे निम्मे विद्यार्थी होतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीकरता बोलवलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा भाग जवळजवळ इथे येतो आहे. विद्यार्थी विद्यार्थिनींनीही या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं. बऱ्याच क्लासेसमध्ये मी बघितलं की तुमचा स्कोर पाहिला जातो. जर तुमचा स्कोर कमी असेल तर तुम्हाला तितकं नाही मिळत की तुम्ही हां तुम्ही हे करू शकता. पण इथे असं आहे की तुम्हाला अजूनपर्यंत स्कोर विचारलेला नाही. इथे आम्हाला फक्त एवढं सांगितलं आहे की तू आहे एलिजिबल, तू करू शकतो, नक्कीच काहीतरी करशील. त्याच्यानंतर मॉक इंटरव्ह्यूसाठी इथे आल्यानंतर पहिलं जे जाणवलं की बाकीच्या सगळ्या गोष्टींचं दूर करून आपल्याला जी MPSCचे जे वातावरण निर्मिती आहे तशीच इथे मिळणार आहे याचा थोडेसे अंदाज आला. आणि कधीही कुठल्याही लढायला जाण्याच्या अगोदर त्याची एक रंगीत तालीम होते, तशी ही रंगीत तालीम नक्कीच प्रूफ होईल असं मला वाटतं. डॉक्टर पासलकर आपले विचार मांडताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू कसा द्यावा यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये काय उणीवा आहेत यासंबंधी त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसांमध्ये जवळजवळ 300 मुलाखती देण्यात आलेल्या आहेत. आपल्या मनोगतात डॉक्टर अरुण अडसूळ हे म्हणाले, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्याकडे अत्यंत चांगल्या प्रकारचं टॅलेंट किंवा ज्याला आपण प्रतिभा म्हणतो, विशेषतः प्रशासकीय प्रतिभा असताना देखील त्यांची लेखी परीक्षा झाल्यानंतर त्यांना मुलाखतीमध्ये थोडासा एक न्यूनगंड नावाचा प्रकार, थोडासा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स हा नाही म्हटलं तरी अटळ मानवी स्वभाव म्हणून जाणवतो आणि तो नेमका कमी व्हावा, मुलाखत अत्यंत परखडपणे स्वतःची प्रतिभा अत्यंत व्यवस्थितपणे त्यांना मांडता आली पाहिजे यासाठी ही योजना सुरुवातीला हे या प्रकारचं केंद्र इथे उघडण्यात आलं. प्रमिला गायकवाड यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केलं. मॉक इंटरव्ह्यू घेण्यासाठी येणारी ही तज्ज्ञ मंडळी अतिशय नामांकित असे सनदी अधिकारी आहेत, शैक्षणिक क्षेत्रातली आहेत, की यांच्या माध्यमातून मी नक्की म्हणेन की हे नुसतीच विद्यार्थ्यांना पर्वणी नाही आहे तर संस्थेच्या दृष्टीनंसुद्धा एक महान कार्य, एक महान पर्वणी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डॉक्टर चंद्रकांत रावळ यावेळी बोलताना म्हणाले, विशेषतः याच्यामध्ये एक स्वॉक अनालिसिस विद्यार्थ्याचं त्याला सांगितलं जातं ज्याच्यामध्ये त्याचे स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, त्याला अपॉर्च्युनिटी कोणती आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारची चॅलेंजेस किंवा आव्हानं त्यांना स्वीकारायची आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा होतो आहे की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखत देताना कोणत्या गोष्टींवर भर द्यायचा, अभ्यास कसा करायचा, उत्तरं समर्पक कशी द्यायची आणि हे करताना मुलाखत अत्यंत दर्जेदार होईल, सकारात्मक होईल असा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी यांच्या वतीनं 12व्या राज्यस्तरीय ऊर्जा वापर आणि नियोजन यातील नैपुण्याकरता पुरस्कार प्रदान करण्यात आले. पाहूया या सोहळ्यातील काही क्षणचित्र. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात MEDA यांच्या वतीनं 12व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन नैपुण्य पारितोषिक सोहळा नुकताच पुण्यातील मुंढवा परिसरात पार पडला. या कार्यक्रमासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, निवड समितीचे VV कानेटकर, BEE नवी दिल्लीचे महासंचालक अभय बकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे पुरस्कारांचं वितरण. हे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडलं.
निवड समितीचे व्ही व्ही कानेटकर आपल्या मनोगतात म्हणाले, तर तुम्ही ज्या वेळेला बघता की मेडानी आपल्याला असेसमेंटसाठी इथं बोलवलेलं आहे आणि मेडाचं असेसमेंट झालेलं आहे, म्हणजे नॅशनल लेवलला कुठंतरी तुम्ही येऊन पोचलेला आहात आणि तुमचं रेकग्निशन नॅशनल लेवलपर्यंत गेलेलं आहे एवढंसुद्धा समजायला हलकत नाही आहे. हा नुसता स्टेट लेवलचा नसून, कारण मेडा इटसेल्फ इज रेकग्नाइज ॲट नॅशनल लेवल. महासंचालक अभय बकरे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आजपर्यंत आपण म्हणत होतो की एनर्जी इफिशियन्सी इज बेसिकली अ फिफ्थ फ्युल, म्हणजे पाचवं फ्युल आपण म्हणावं, पण मागच्या 10 ते 15 वर्षात पूर्ण विश्वमध्ये आता याला फर्स्ट फ्युल म्हणून बोलले जातं. 4 फ्युल आपण आत्ता बोलत होतो, एक म्हणजे कोळसा, दुसरा म्हणजे ऑइल अँड गॅस, तिसरं म्हणजे हायड्रो, चौथं म्हणजे रिन्युएबल्स सोलर किंवा विंड, आणि पाचवं फ्युल आपण एनर्जी इफिशियन्सी किंवा एनर्जी कन्झर्वेशन म्हणायचो. पण आता सर्वकडे हे बोलणं चालू आहे की पहिलं फ्युल एनर्जी कन्झर्वेशन असलं पाहिजे. या प्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की आपल्या महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती आणि महाऊर्जा या चारही विभागांनी भाकरेजी जे मागच्या 3 वर्षात काम उभं केलं, हा महाराष्ट्रातील लोडशेडिंग झाली होता, 6-7 तास लोडशेडिंग करावं लागत होतं, जे गावाच्या गाव अंधारात होते, वीजच पोहोचली नव्हती, अनेक कामं त्या ठिकाणी होते. पण या राज्यांनी परवा 17 एप्रिलला आपण जर नेटवर आणि वेबसाईटवर पाहिलं आणि सोशल मीडियावर पाहिलं तर या राज्यांनी हाही अनुभव घेतला आहे, हाही उच्चांक केला आहे की या राज्यामध्ये 23,700 मेगावॅटचा वीज पारेषित झाली आणि वीज वितरित झाली. विभिन्न कॅटेगरीजमध्ये 63 अवॉर्ड या ठिकाणी आज देण्यात आलेले आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की या अवॉर्ड्समुळे ऊर्जा संवर्धन आणि विजेची बचतीचा जो मेन कार्यक्रम मेडाने हाती घेतलेला आहे ते उद्दिष्ट पूर्ण करायला मदत होईल. आता पाहूया आजचा सुविचार. सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.